नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय TV9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. त्रिपुरातल्या भद्रावती तालुक्यामध्ये न्यू माजरी कोळसा खाणीमध्ये मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली 12 ट्रक 5 बुलडोझर अडकले. 2 कामगार किरकोळ जखमी. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापूर महापालिकेच्या नोकर भरतीला विरोध. मराठा समाजाला डावलून होत असलेली नोकर भरती रद्द करण्याची मागणी. अतिरिक्त आयुक्तांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा घेराव. बारामतीमध्ये धनगर समाजाच्या उपोषणाला सुप्रिया सुळेंची भेट. उद्या गोविंद बागेत येणाऱ्या दिवाळी पाडव्याला नेत्यांना अडवणार. त्याआधी सुप्रिया सुळेंची भेट. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराटीतील उपोषण स्थळी. मराठा बांधवांशी जरांगे पाटलांच्या भेटीगाठी सुरू. नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या. मरळमधील तरुणाची विष पिऊन आत्महत्या. आत्महत्येपूर्वी तरुणानं लिहिली मराठा आरक्षणासंदर्भात चिठ्ठी. नागपूर जिल्ह्यामध्ये दिवाळी सुट्ट्यांमुळे मराठा कुणबी नोंदी तपासणं बंद. 10 ते 15 नोव्हेंबर पर्यंत कुणबी नोंदी तपासणं बंद राहणार. अंबड आणि हिंगोली इथं होणाऱ्या ओबीसी मेळाव्यामध्ये परभणीच्या जिंतूर मधून ओबीसी जाणार. सकल ओबीसी समाजाच्या बैठकीमध्ये निर्णय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1500 कोटीचा कोको कोला उद्योग. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. उद्योगाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी. वर्षभरात उद्योगासाठी कोकणामध्ये नवीन कंपन्या येतील. सामंत यांच्याकडून विश्वास व्यक्त. महाराष्ट्रामध्ये 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ. तब्बल 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित. या महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर सवलती लागू करण्यात येणार. कोल्हापूरच्या शिरोळ टाकळवाडीमधील गुरुदत्त साखर कारखान्याची ऊसतोड बंद पाडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात वाद झाला. ऊस उत्पादक आणि कारखानदारांमध्ये संघर्षाला सरकार जबाबदार. गृह खात्याकडून जबरदस्तीनं ऊस तोडणी सुरू. राजू शेट्टी यांची सरकारवर जोरदार टीका. मालेगावच्या चित्रपटगृहामध्ये काही टवाळखोरांनी फटाके लावल्यामुळे गोंधळ उडाला. अचानक लावलेल्या फटाक्यांमुळे प्रेक्षकांची भीतीनं धावपळ. मालेगावच्या सिनेमागृहात फटाके फोडणाऱ्या हुल्लडबाजांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. आरोपींवर क्रम 112 नुसार गुन्हा. पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं. रत्नागिरीमध्ये टोमॅटोच्या किमतीमध्ये 20 रुपयांनी वाढ. सध्या बाजारामध्ये टोमॅटो 40 रुपये किलो, तर आणखी वाढ होण्याची शक्यता. ऐन दिवाळीमध्ये कांद्याचे भाव कडाडलेले आहेत. नाफेडच्या विक्री केंद्राकडून 25 रुपये किलो दराने कांदा विक्री. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुटवडा जाणवू लागल्यामुळे एका दिवसामध्ये अहमदनगरमध्ये झेंडूचा भाव 200 रुपयांवर, तर अष्टर आणि शेवंतीच्या फुलांचीही मागणी वाढली. फुलं खरेदीसाठी नांदेडच्या मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी. शेवंतीच्या फुलांना 130 ते 150 रुपये प्रति किलो दर, तर झेंडूला 40 ते 50 रुपये दर. धाराशिवला होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अवैध. भारतीय कुस्ती महासंघानं परिपत्रक काढलं. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या पहिलवान, कोच आणि पंचावर कारवाई करण्याचा इशारा. रामदास तडस गट आणि शरद पवार गट वादाला ठिणगी. गेल्या 30 वर्षांपासून मनमाड मुंबई दरम्यान धावणारी गोदावरी एक्सप्रेस आजपासून बंद. गोदावरी एक्सप्रेस बंद झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी. आणि एक महत्वाची बातमी समोर आली. धुळे मुंबई एक्सप्रेस नियमित सुरू. खासदार सुभाष भामरे यांनी दाखवला हिरवा झेंडा. रेल्वे सेवा नियमित सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान. पुणे आणि दानापूर दरम्यान दिवाळी छठ पूजेसाठी 8 अतिरिक्त पूजा विशेष गाड्यांचं नियोजन. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या. 16 आणि 17 नोव्हेंबरला कोकण रेल्वेचा मेगा ब्लॉक. मडगाव कुमठा आणि राजापूर रोड ते सिंधुदुर्ग या मार्गावर ब्लॉक. गाड्यांच्या वेळापत्रकात अंशतः बदल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या साथीमुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तापमानाचा पारा घसरल्यामुळे लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांना जास्त त्रास. हिंगोलीच्या सेनगाव रिसोड मार्गावर ठाकरे गटाचा रास्ता रोको. हिंगोली दुष्काळग्रस्त जाहीर करावा, त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी ठाकरे गट आक्रमक. लातूरमध्ये स्वाभिमानीचं चटणी भाकरी आंदोलन. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी.
सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा आमरण उपोषणाचा इशारा. मानधन वाढ आणि थकित वेतनासाठी उद्यापासून आमरण उपोषण करणार. येलदरीचे धरणाचं पाणी परभणी जिल्ह्यासाठी तात्काळ सोडा. शरद पवार गटाचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा सुरू करण्याची बीआरएसची मागणी. वीज वेळेवर येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. बारामतीच्या तरडोली गावात दूध दरवाढीच्या मागणीसाठी 7 दिवसांपासून उपोषण. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुचाकी रॅली काढली. दुधाला 42 रुपये प्रतिलिटर भाव द्यावा अशी त्यांची मागणी. अमरावतीमध्ये हरभरा पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची सिंचनासाठीची लगबग. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसल्यामुळे शेतकऱ्यांवर हरभऱ्याला पाणी देण्याची वेळ. वाशिम शहरामध्ये रस्त्यांची दुरवस्था. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये रोष. जळगावच्या रावेर तालुक्यातील खिरडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याची वाहन चालकांची मागणी. मुक्ताईनगरच्या घोडसगाव पुलाला संरक्षक भिंत नसल्यामुळे पूल धोकादायक बनलेला आहे. भिंत नसल्यामुळे वाहनं नदीमध्ये कोसळण्याची भीती. नाशिक महानगरपालिकेच्या गाळे भाडे आकारणी शुल्कामध्ये कपात होणार आहे. शहरातील 2200 गाळे धारकांना दिलासा. रत्नागिरीमध्ये होणारी बेकायदेशीर मच्छीमारी बंद करण्याची पारंपरिक हक्क समितीची मागणी. मिनी पर्सिसिन नौका बेकायदेशीर मासेमारी करत असल्याचा समितीचा दावा. प्लास्टिक आणि रासायनिक घटकांमुळे कोकण किनारपट्टीवरील प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे आणि यामुळे सागरी जीवांसह मानवी आरोग्याला धोका पोहोचतोय. पुण्याच्या मावळमधील कृषी अधिकाऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण. कृषी संचालक विभागीय सहसंचालकांसह मुळशीतील शेतकऱ्यांचीही हजेरी. खालापूरच्या तहसीलदारांचं मुख्यमंत्री शिंदेकडून कौतुक. एरशाळवाडी दुर्घटनेतल्या दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना सावरण्यासाठी तहसीलदार आयुक्त तांबोळी यांची मदत. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील मिळचे गावामध्ये जुगार अड्ड्यावर छापा. पोलिसांनी 2,40,000 मुद्देमाल जप्त केला. इचलकरंजीच्या गांधीनगरमध्ये चटवर बनावट. रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर व्हेल माशाचं पेल्लू वाळूमध्ये अडकलेलं पाहायला मिळालं. मत्स्य विभागाच्या बोटीनं व्हेल माशाच्या पेल्लाला जीवदान देण्यात आलं. कल्याणमध्ये व्यापाऱ्याला मारहाण करत लुटमार करणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. चांद शेख आणि निहाल शेख अशी आरोपींची नावं. वाशिमच्या बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेत 25 मोबाईल चोरीला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नाशिकच्या येवल्यामध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यांचा मुक्त वावर. सीसीटीव्हीमध्ये हे सर्व कैद झालंय. चोरट्यांवर पोलिसांनी आळा घालण्याची नागरिकांची मागणी. ठाण्यातल्या सराफ हा व्यापारी कीर्तिकुमार कोठारी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय. नंदुरबार शहरातील अमृत चौकाजवळ किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली. या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात.